आमच्या पक्षाची काळजी का प्रत्येकाला पडली? प्रत्येकाला फक्त आमच्या पक्षाची काळजी पडली. आमचे पक्ष प्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे जी भूमिका घेतील ते आम्हाला प्रमाण आहे. त्यामुळं ते काय करतात याचं ऑडिट करण्याकरता ह्यांना कोणी नेमलंय का? यांना कोणी त्या दृष्टीनं कोणी काय त्यांचा चार्जेस देऊन कोणी यांना ठेवलंय का? आणि म्हणून उद्धव साहेब काय करायचं ते उद्धव साहेब करतील, त्यांनी कोण सांगणार आहे आम्हाला? बघावं ना, त्यांना आमच्या पक्षाची काळजी का प्रत्येकाला पडली? प्रत्येकाला फक्त आमच्या पक्षाची काळजी पडली. आमचे पक्ष प्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे जी भूमिका घेतील ते आम्हाला प्रमाण आहे. त्यामुळं ते काय करतात याचं ऑडिट करण्याकरता ह्यांना कोणी नेमलंय का? यांना कोणी त्या दृष्टीनं कोणी काय त्यांचा चार्जेस देऊन कोणी यांना ठेवलंय का? आणि म्हणून उद्धव साहेब काय करायचं ते उद्धव साहेब करतील, त्यांनी कोण सांगणार आहे आम्हाला? त्याचबरोबर ते म्हणाले की नेहमी आदित्य ठाकरे ज्या ठिकाणी जातात भाषण करतात, 32 वयाचं झालो मी असं ते म्हणतात, त्यांचं एकदा लग्न लावा असं ते देखील म्हणतात. असं आहे की प्रकाश महाजन हे प्रमोद महाजनांचे भाऊ आहे, म्हणून त्यांच्याबद्दल काही मंडळी आदर बाळगते. ते प्रकाश महाजन आहेत म्हणून त्यांच्याकडे कोणीही पाहत नाही, पण ते ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षातल्या 32 वर्षाच्या नेत्याला किती ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बोलवलं जातं? आमच्या नेत्याला, 32 वर्षाच्या नेत्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये बोलवलं जातं. पुरा महाराष्ट्र आज या एका 32 वर्षाच्या तरुणानं हलवून सोडलाय आणि विरोधकांची झोप उडवून टाकली. तशीच मला वाटतं प्रकाश महाजनांची झोप उडालेली दिसते, परंतु प्रकाश महाजन यांच्याबद्दल मला बोलण्याची आवश्यकता नाही. असं आहे की आम्ही सांगितलंय मागच्या वेळेला आणि भर विधानसभेच्या अधिवेशनमध्ये मी सांगितलंय की तुमचे आमदार पुरून समाधान झालं नाही, आमचा पक्ष घेऊन समाधान झालं नाही, आमची निशाणी घेऊन समाधान झालं नाही. विरोधी पक्षाची माणसं मारून जर तुमचा पक्ष वाढणार असेल आणि विरोधी पक्षाच्या माणसांना त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीनं जेरीस आणणार असाल तर तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत, परंतु आम्ही डगमगण्यातले नाहीत, आम्ही घाबरले. शेवटचा प्रश्न, आनंद आश्रम जे आहे ते आता शिवसेनेमध्ये राज्याचे प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न असेल किंवा वाढती महागाई असेल, या सगळ्या विषयांवर हे बजेट असेल की नेहमीप्रमाणे राजकारण आणि इतर गोष्टींचं बजेट असेल? असं आहे की उद्या महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे पद्धतीप्रमाणे उद्याच्या पहिल्या दिवशी राज्यपाल महोदयांचं भाषण, आणि हे राज्यपाल महोदयांचं भाषण हे सर्व सभागृहाला महाराष्ट्राला संबोधित होईल किंवा समोर ठेवून ते भाषण केलं जाईल. ज्या वेळेला ही भाषणाची प्रत आमच्या हातामध्ये येईल त्याच वेळेला खऱ्या अर्थानं सध्याच्या राज्यकर्त्यांचं व्हिजन काय आहे, राज्यपालांचं भाषण म्हणजे काय असतं, राज्यपालांचं भाषण म्हणजे राज्यकर्त्यांच्या समोर काय नेमकी धोरणं आहेत, काय नेमका विकासाचा कार्यक्रम आहे, काय महाराष्ट्र उद्योगवृद्धीकरणाचा कार्यक्रम आहे, त्याचं सर्वसाधारणपणे ढोबळ अशा पद्धतीचं एखादं त्या ठिकाणी पुस्तिका काढली जाते, त्याचं वाचन म्हणजे राज्यपालांचं अभिभाषण. पण मी तुम्हाला आत्ताच सांगतो की या सरकारकडून महाराष्ट्राच्या जनतेला काहीही मिळणार नाही. या सरकारकडून महाराष्ट्राच्या जनतेला फक्त आणि फक्त घोषणा, काव्य आणि विरोधकांच्यावर टीका आणि आरोप अशा पद्धतीनंच या सरकारकडून फक्त मिळणार आहे. हे सरकार नेहमी बोलत असतं की सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास. मी आजच सांगतो या सरकारच्या बाबतीत मी सभागृहामध्ये घोषणा करणार आहे आणि पटवून देणार आहे की सबका साथ, निवडणुका जिंकण्याकरता तुम्हाला सबका साथ पाहिजे, पण एकदा निवडून गेला की सबका विकास नाही, ठराविकच लोकांचा विकास आणि सबका विश्वास नाही तर सबका विश्वासघात, ही खऱ्या अर्थाने यांची ओळख आहे, ही खऱ्या अर्थाने यांची प्रवृत्ती आहे. आणि म्हणून माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या सगळ्या गोष्टीवर घडाघात करणार आहोत. यांचं खरं रूप हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही उघड करणार. अड्डा बनलेली अशा प्रकारचे आरोप होते, याला आरोप म्हणता? जितेंद्र आव्हाड असतील किंवा आमच्या पक्षाचे लोक जे आरोप करतात ते आरोप नाही, ती वस्तुस्थिती आहे, ह्या खऱ्या गोष्टी आहेत. अशा अनेक उदाहरणादाखल गोष्टी आजच्या या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. म्हणजे परवाच्या दिवशी मी त्या ह्याला आलो होतो, कोकण महोत्सवाला. तो महोत्सव चालू नये म्हणून एक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती येते, महिला कार्यकर्ती, व्यासपीठावर स्वतःहून विरोध करते, आरडाओरडा करते, महिला त्या महिला कार्यकर्तीला विरोध करतात, पण गुन्हा मात्र आमच्या त्या ह्यांच्यावर दाखल होतो, मणियार यांच्यावर गुन्हा दाखल होतो. हा काय न्याय आहे?
दडपशाही, पण मी तुम्हाला आज सांगतो की ही दडपशाही येत्या निवडणुकीमध्ये ठाण्यातली जनता ही निश्चितपणे झुगारून देईल आणि जे दडपशाही करतात त्यांना दडपून टाकेल, एवढंच लक्षात ठेवा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.